जशी जन्म जात ना बाळ तेव्हापासून म्हणजे सारखी आपल्या जवळ खेळलेली केलेली त्यामुळं जीव लागलेला असतो त्यांना जास्त करून वाईट वाटतं त्यांना वेळेवर नाही काय भेटलं आपल्याकडून पाणी म्हणा काय म्हणा. पाण्या पुढे काय करणार, पाणी तर उपलब्ध होतच नाही वेळेला तर नाहीच नाही, परंतु एवढ्या सर्वांना पाजायचं पण मुश्किलच होऊन जात. माझी 15-16 जनावर होती, परंतु दुष्काळामुळे काही विकावी लागली. आमच्याकडं सुरुवातीपासून अगदी पूर्वीपासून गायींचा व्यवसाय हा मेन समजला जातो. शेतीला दिलेली जोड आहे ती दुग्ध व्यवसायाची, पण त्या दुग्ध व्यवसायावर सुद्धा परिणाम व्हायला लागला. म्हणजे जे अर्थकारणाचं जे माध्यम आहे हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागलं, त्याच्यामुळं लोकांना गावं सोडावी लागली, घरं सोडावी लागली. पाठीमागच्या 1-2-3 वर्षापासून टँकरचं प्रमाण भयंकर वाढलं. जनावरांचं लोकांचं भागवायचं म्हणतं की 3 टँकरमध्ये पुरत नाही, पण त्यात ॲडजस्ट करावं लागतं लोकांना. जाणाऱ्या पाण्याचा आम्ही कधी हिशोब लावला नाही, पण आता पाणी जाऊ नये आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी ह्या पाण्याचा आम्हाला किती व्यवस्थित वापर करता येईल ते सगळे लोकांना एकत्र आणून ऑगस्ट 2018 पासूनच 2019 बांधी पाणी फाउंडेशनची करून घेतली. व्हॉट्सअपमध्ये एक ग्रुप बनवला गेला, डिजिटल ग्राम हा ग्रुप, त्या ग्रुपचं नाव. आणि त्या ग्रुपवरती फक्त गावच्या विकासासंदर्भात चर्चा करा, छोट्या छोट्या गोष्टीवरती मायक्रो प्लॅनिंग म्हणतो त्याप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग केलं, तर त्याच्यामुळं हा बदल घडायला सोपं गेलं. सेलिब्रिटी आल्यानंतर आमची ताकद अजून डबल वाढली. यावर्षी पाऊस बऱ्यापैकी, पहिला पाऊस जो असतो उन्हाळ्याचा तो एकच पाऊस झाला आम्हाला, त्याच्यामध्ये आमचे CCT भरून गेले एकदा. त्या कंट्रोल लाईनमध्ये सगळं जेवढं पडणारं पाणी आहे ते पूर्वी सगळं वाहून जात होतं खाली, आता काय होतं आहे त्या कंट्रोलमध्ये पाणी आणलं जात आहे आणि शिल्लक राहणारं पाणी सगळं खाली जमिनीत मुरून ते ह्या पद्धतीने इथं बघायला दिसतंय. आमच्या गावातल्या बऱ्याचशा गाई ह्या पाठीमागं पाऊस कमी असल्या कारणाने विकावं लागल्या आणि आज पाणी झालं, पाण्याबरोबर शेती आणि शेतीबरोबर जे मिळणारं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या जीवावर आज गाव अतिशय आर्थिक परिस्थिती गावची अतिशय मजबूत होऊ शकते. त्याच्यामुळं आज गावाला पडणाऱ्या पावसाचं इतकं मोठं समाधान होतं जे गगनात सुद्धा मावत नव्हतं असं समाधान आमच्या गावाला आज झालं. इथून पुढे जे आम्ही शेती करू ती पूर्णपणे सेंद्रिय शेती करू. आता ठिबक सिंचन का करायचं की पाणी जेवढं आपल्यापाशी आहे हे बँक आहे, ह्या बँकेतनं जेवढं तुम्ही जास्त काढाल तेवढं ते संपतच जाणार आहे. बरं त्याच्यामध्ये फंड ज्यावेळेस येणार आहे ज्यावेळेस वरचा पडणार आहे, पण खरं सांगायला झालं तर पाणी फाउंडेशननं हे शिकवलं की पाण्याचा सुद्धा हिशोब असतो.